महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 5 जागा लढवणार असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केल्याने मुख्यमंत्र्यांचा बिनविरोध आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. आज सामनाच्या अग्रलेखातून यावर दीर्घभाष्य करत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी निवडून जावे यासाठीच या निवडणुकीचे प्रयोजन आहे. राज्य कोरोना काळात अस्थिर होऊ नये हाच या निवडणुकीमागचा हेतू आहे. त्यामुळे माघारीपेक्षा महाराष्ट्राचे हित हेच महत्वाचे होते असं संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखात म्हटलंय. काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झालाय. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समोपचाराच्या राजकारणावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20,000 पोहोचली आहे. 400 आसपास लोकांचे मृत्यू झालेत. लोक संकटात आहेत. धोका वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदारांनी एका निवडणुकीसाठी मुंबईला येणे बरे दिसले नसते. यात जीवाचा धोका तर होताच, मात्र लोकांना काय तोंड द्यायचे हा प्रश्न सुद्धा होताच. लोकांनी कामधंदे सोडून कडीकुलपात घरी बसायचे आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचे असे घडणे योग्य नव्हते असंही राऊत यांनी अग्रलेखात म्हटलंय. दुसऱ्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर निर्माण झालेल्या पेच प्रसंगानंतर काँग्रेसवर टीका करत चहूबाजूंनी दबाव आणला गेला. आज जरी काँग्रेसने माघार घेतली असली तरी प्रत्येक वेळी काँग्रेसला मागे ढकलणे महाविकास आघाडीसाठी त्रासदायक ठरू शकते हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.